मित्रांनो बघू शकता आपल्या शिंगाली किती आहे, बघा आपल्याला नुसत्या शिंगाळ्या भेटलेल्या आहेत. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चौकल यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण रात्रीची पागाने मासेमारी करण्यासाठी आलो आहोत. बरेच दिवस झाले आपण पाग मासेमारीसाठी आलो नव्हतो, कारण वारा असल्यामुळे आपल्याला मासे भेटण्याचे चान्सेस नव्हते. पण आता थोडा वारा कमी झाला आहे तर आपण रात्रीची पागाने मासेमारी करणार आहोत. खूप मजा आली आहे, मी तर खूप एक्साइटेड आहे कारण पागा माझ्या आवडीचा आहे आणि बरेच दिवस झाले मी जात नव्हतो. आपण लास्ट टाइम खाडीमध्ये गेलो होतो, त्याच्यानंतर मी पागाला गेलोच नाही. तर आता आपल्या बंदरावरती जाण्यासाठी खूप मजा आली आहे. समुद्राला आता भरती लागले तर समुद्राचं पाणी जसा वरती येईल ना तसे मासे किनाऱ्याच्या जवळ येतील आणि त्यावेळी आपल्याला चांगले मासे भेटू शकतात. त्यासाठी आपण रात्रीचे आलो आहोत आणि जेव्हा जेव्हा मी रात्रीची मासेमारी करण्यासाठी आलो आहे तेव्हा तेव्हा मला चांगले मासे भेटलेले आहे. तर आज पण आपण बघू आजचे नशीब आपले कसे आहे. मेहनत तर आपण नक्कीच करू, पूर्ण प्रयत्न करू चांगले मासे पकडण्याचा. चला आता समुद्राचं पाणी पण वरती येतोय. मित्रांनो हा जो पाग आहे ना तो आपल्या रेग्युलर पाग आहे, जो मी नेहमी वापरतो ना तोच पाग आहे. एक या पागाचा फासा एक बोटी आहे, बघा आपले एक बोट आहे ना एवढाचा फासा आहे आणि पागाचे वजन 4 किलो आहे, 4 किलो वजन आहे. बोनीच्या पागाला काहीतरी मासा आलाच पाहिजे तेव्हा जास्त मजा येते. मित्रांनो बघा बोनीचा पाग, बघा आपला बोनीचा पाग आणि मासे बघा. बोटलं होतं ना मी आपल्याला बोनीला मासे आलेच पाहिजे आणि भरपूर मासे आले आहेत. आपण बालटी आणली आहे आज मासे ठेवण्यासाठी, तर आपण बालटीमध्येच ठेवू मासे. सध्या मी तुम्हाला काढून दाखवतो नेमके आपले किती मासे आहेत आणि याच्यामध्ये छोटे असतील ते पण आपण सोडून देऊ, आपण छोटेवाले घ्यायचे नाही. बघा संपूर्ण पागामध्ये मासे किती आहेत. बघा मित्रांनो काय मासे आहेत, 6 मासे आले आहेत. पहिल्याच बोनीला आपल्याला 6 बुएट आले आहेत आणि नक्कीच आज आपली सुरुवात छान आहे. जर बोनीच इतकी छान झाली तर शेवट किती छान होईल. सर्व मासे आपले बालटीमध्ये ठेवू, एका बालटीमध्ये सर्व ठेवू. बघा उड्या मारतात बालटीमध्ये. याच्यामध्ये आपल्याला 2 छोटे मासे आले आहेत, बघा हे 2 असे छोटे आहेत. मोठे आहेत पण आपल्याला नको आहेत, आपण हे सोडू. बघा ते आपण पाण्यामध्ये सोडतो म्हणजे ते मोठे झाले की पुन्हा आपल्याला भेटतीलच. तुम्ही पण सोडा, जर छोटे मासे असेल तर सोडा, जे मोठे झाल्यावरती कुणाला तरी भेटणारच ते. पण पुन्हा बघा सुरुवात भारी आहे एकदम.
मित्रांनो बघा आपल्याला एकडू आले एकडू बघा एकडू आलाय चांगली साईज आहे आपल्या हाता एवढी आहे बघा चांगली साईज आहे एकडूची तर हे पण आपण घेणार आहोत पार्टीमध्ये सोडू सुरुवात तर एकदम भारीच आहे आपली आपल्याला खूप लवकर लवकर मासे भेटत आहेत मजा आली खूप बघा मित्रांनो आपल्याला एकीच पागेत चार आले दुसरे आले होते पण ते पळून गेले शिंगाली पागामध्ये आली ना तर जास्ती घाई नाही करायची पकडायला नाहीतर त्याचा काटा तुमच्या हाताला पण लागू शकतो आता बघा एक तर आपण काढून घेतला एक दोन तीन चार आणि पाच पाच आले आहेत आपल्याला एकाच पागेत पाच आले दुसरे पळून गेले भरपूर शिंगाली आल्या होत्या पण त्या पळून गेल्या शिंगालीचा जरा काटा संभालून नाहीतर त्याचा काटा लागला ना की खूप रक्तसुद्धा येते आणि ताप येणार तुम्हाला याच्यामध्ये आपण सोडतोय शिंगाल्या आणि त्या आपण शेवटला मोजू शेवटला मी तुम्हाला दाखवेन आपल्याला शिंगाली किती आल्या आज जाम मासे आहेत भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला मासे येत आहेत बघा शिंगाल्याची साईज बघा किती मोठी आहे नुसता पाक भरलाय शिंगाली अजून दोन आहेत बघा मित्रांनो त्या बाजूने अजून एक आहे सहा शिंगाले आले आहेत एकाच पागेत आपल्याला सहा शिंगाले आल्या शिंगाल्याच्या काट्यापासून सावध राहायचे असते नंतर काटा आपल्या अंगाला सुद्धा लागतो आणि फरक केला आता एकदा परत जाऊ आणि बघू पुन्हा आपल्याला काय भेटते शिंगाल्या तर भरपूर आहेत एकदम खूप जास्त प्रमाणामध्ये भेटतात एकाच पागेला सहा भेटल्या म्हणजे खूप आहे चला आता परत एकदा जाऊ नुसतं कचरा आलाय
बघा मित्रांनो, एकाच पागेमध्ये बघा काय झालंय. शिंगल आहे बघा, काय कचरा शिंगालीचा. बघा किती शिंगाली आहे, किती बाग संपूर्ण भरलाय नुसत्या शिंगाली आहे, त्याच्यामध्ये दुसरा कुठलाच मासा नाही. आज एवढे आपण शिंगाल्या पकडत आहोत. बघा मित्रांनो, इतके शिंगाले आले आहेत एकाच ठिकाणी एकाच पागेमध्ये. पाक पण सर्व गोंधून टाकलाय शिंगाली आल्यात त्यामुळे. त्याच्या काट्याला सावध राहायचं लागते, नाहीतर काटा लागला ना की आपल्याला मासेमारी करता येणार नाही, घरी जावं लागेल. खूप मध्ये जातो याचा काटा. समुद्राला भरती सुद्धा जोरात आहे आणि आपल्याला मासे पण खूप जास्त येत आहे. आपण शिंगाल्या तर घेत नाही, नंतर आपण त्या सोडू. आता रात्रीची वेळ आहे त्यामुळे आपण शिंगाल्या घरी नेऊ शकत नाही, त्यांना सोडू आपण. नंतर सर्व एकत्र तुम्हाला दाखवू आम्ही किती शिंगाले आपल्या झाले आहेत. अजून बघा किती काढायचे आहे. बघा एकाच पागेत आपल्याला 10 आल्या होत्या शिंगाल्या. शिंगाली काढताना अजिबात घाई करायची नसते. मी नेहमीच तुम्हाला सांगत असतो, मासेमारी करताना घाई करायची नाहीतर तुमच्या जीवाला धोका निर्माण होतो. असे काटे एवढे आहेत ना आता की लगेच आपल्या हाताला सुद्धा लागू शकतो. एक मासा काढताना दुसरे माशाचा काटा आपल्या हाताला लागतो, त्यामुळे हलुवर पण काम करा. बघा मित्रांनो, पाण्याचा खड्डा सर्व शिंगालीने भरलेला आहे. शिंगाळीची रास भेटली आपल्याला. पाण्याचा खड्डा सर्व शिंगालीने भरलेला आहे. मित्रांनो, आपल्या शिंगाल्या खूप येत आहेत आणि आता आपण परत एकदा चाललो आहोत बाग फेकायला. आता काय ते बघू. चला बाग फेकू आता.
बघा मित्रांनो, आपल्याला एकरू आलंय, चांगल्या मोठ्या साईजचं आहे. बघा मित्रांनो, चांगली साईज आहे एकडूची. कधीपासून आपल्याला शिंगाले येत होत्या आणि आता आपल्याला एकूड आले एकडू. आणि मगाशी आपल्याला वडा मासा सुद्धा आला होता. बघा वडा मासा. आपल्या बाल्टीमध्ये भरपूर मासे झाले आहेत आणि त्या दुप्पट आणि तिप्पट स्थिती ठेवले आहेत. शिंगाली शिंगाले भरपूर आहेत आपल्याला. मित्रांनो, आपली मासेमारी आता करून झालेली आहे. आपल्याला बोयेज भेटले, त्याच्यानंतर वडा मासा भेटला, एकुडू भेटले आणि शिंगाला तर बोलूच नका. शिंगाल्याचा नुसता पाऊस झाला आपल्यावरती आणि रात्रीची वेळ आहे, त्यासाठी आता मी शिंगाली घेणार नाही. कारण उद्या सकाळी आम्हाला मासेमारी करण्यासाठी जायचं आहे बोटीमध्ये, त्याच्यासाठी आज मी शिंगाली नाही घेणार. बघा शिंगाली किती आहे. आपल्याला 30 शिंगाली भेटल्या. 30 आम्ही मोजल्या मगाशी, भरपूर आहेत बघा. आणि बाकीच्या खालती गेल्यात बघा, इकडे तिकडे सर्व पळून गेल्यात. तर आज आपण सर्व शिंगाली रेस्क्यू करणार आहोत, सर्व सोडून देणार आहोत. आता समुद्राचं पाणी वरती येणार आहे आणि 5 ते 10 मिनिटात इथे सर्व पाणी भरून जाणार आणि त्याच्यानंतर ह्या सर्व शिंगाल्या बाहेर निघून जातील. तर आज तुम्ही बघितले असेल, रात्रीची तुफान मासेमारी झाली, नुसत्या शिंगाल्याचा पाऊस झाला आपल्यावरती. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोळी परिवाराचा हिस्सा व्हा आणि अशा छान छान व्हिडिओंचा आनंद घेत राहा. भेटूया लवकरच, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. मित्रांनो, बघू शकता आपल्या शिंगाली किती आहे. आपल्याला नुसत्या शिंगाल्या भेटलेल्या आहेत. बाकीच्या इकडे तिकडे पळून गेल्या आहेत बघा. इकडे आहे, त्याच्यानंतर इकडे पण आहे. आणि बाल्टीमध्ये बघा, बाल्टीमध्ये आपल्याला एकुडू आहे, त्याच्यानंतर वडा मासा आहेत, बोयस आहेत, भरपूर मासे भेटले आहेत.